आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. अंबिका, तुझा आणि जयाचा संबंध आजपासून संपला. राघव, पण तू काय बोलायला लागलेस रे? ते पण चूक मी केली, तू मला शिक्षा कर. माझ्या अंबुला अशा माझ्यापासून तोडू नकस रे. ते पण तुम्ही नाही जगू शकत अंबूशिवाय. अंबिका, एका बाजूला तुझं सासर आहे आणि दुसऱ्या बाजूला माहेर. राघव तुझा लाडका अण्णा दादा, तू ठरव. राघव, बघ मी तुझ्या नानांच्या पाया पडतो, पण असलं काय बोल नकस. तू मला अंबुला असं तोडायला काय लागलंस रे? तू मला शिक्षा कर, पण अंबूपासून असं लांब कुकुर पाया पडतो तुझ्या. तुझा माझा संबंध संपला जया. आजपर्यंत मला अभिमान वाटत होता की मी राजे शिर्के घराण्याचा जावई आहे म्हणून, पण तू नानांवर हात उचलायला नाही पाहत जया. जो माणूस माझ्या वडिलांचा असा अपमान करतो त्याच्याशी मला कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाही. इथून पुढे आपल्यात कुठलं बी नातं नसेल जया. राघव, असलं काय मी बोलू नकस. वाटलंच मी तुझ्या दादा. अण्णा दादा, आता माझं सासरच माझ्यासाठी समज काही आहे. माझं लग्न करून दिलंस, आता तुझा आणि माझा काही संबंध नाही. आता या अंबुला राहिलेली नाही, तू काय मला जपत आले. पण आता माझं लग्न झालंय, त्यामुळे मला ही नाती जपायला पाहिजे. समधी माणसं माझी आहे, त्यामुळे त्यांचा अपमान किंवा माझा अपमान आहे. तुला काय वाटत? या समजा जगात फक्त तुझी अंबू चांगली आणि बाकीची समधी माणसं वाईट वय नाही ना दादा. माझी सासरची माणसं माझ्याशी कसं पण वागू देत, काय बी बोलू देत, पण तुला, माझ्या नवऱ्याला आणि माझ्या सासऱ्यांना काय बी बोलायचा, त्यांच्यावर हात उगारण्याचा अजिबात हक्क नाही. अंबू, अगं त्या तुझा भाऊ आहे, तू साधणार दादा. तू बतास, तू माझा भाऊ होतास, पण आता तुझ्यात आणि माझ्यात काय बी संबंध नाही. ही अंबू तुझ्यासाठी कायमची मेली. तू निघून जायचं, तू पुन्हा माझ्या आयुष्यात कधीच येऊ नकोस. तू निघून जायच ना. अंबू, तू कशाला रडतेस? तू माझ्याकडनं झाले ना, मग मी रडतो की पूर्ण करू नको. आणि मी आज तुझ्या आयुष्यातनं निघून गेलो तर तू आनंदात राहशील ना? मला तुझ्या सुखापेक्षा दुसरे काय बी महत्वच नाही. तुझ्या सुखासाठी मी काय बी करायला तयार आहे. म्हणजे ठीक आहे. मी तुला शपथ देतो
इतना पुढं तुझा योवन्नत जयदेव राजे शिर्के तुझ्या आयुष्यात कवच दिसणार नाही. आनंद माझ्या भावापासून माझं नातं तोडलं, माझं माहेर तोडलं, मग करा की आता आनंद साजरा. तुमच्या मनाला आता शांती मिळाली असेल, पण एक लक्षात ठेवा, तुम्ही फक्त माझ्या भावापासून मला शरीरानं वेगळं केलंय, पण आमचा आत्मा आणि आमचं मन एकच आहे. आम्ही दोघांनी एकाच आईच्या पोटी जन्म घेतलाय. तुम्ही आम्हाला किती बी नात्यानं वेगळं करायचा प्रयत्न केला ना, तरी आमची नाळ एकच आहे. तुमच्यासाठी मूर्ती म्हणजे देवाच, माझ्यासाठी माझा अण्णादादाच देव आहे. तो माझ्यासाठी संत आहे, माझा भाऊ आहे, माझा मित्र आहे, माझा गुरु आहे, माझा बाप आहे. पण तुम्ही किती बी प्रयत्न केला ना, तर या देवानं आमचं नातं बांधलंय, त्यामुळे ते असं सहजासहजी तुटणार नाही. तुमच्यामुळं माझ्या अण्णादादाला, माझ्या देवाला मी दुखावलंय. आता यो देव मला कवच माफ करायचं नाही. तुला समज कळत आहे, मग सांग की माझ्या अण्णादादाची काय चूक होती, सांग की माझ्या अण्णादादाची काय चूक होती. माझ्यावर प्रेम न करणारा नवरा मिळाला असत तरी चाललं असत मला. खरं माझ्या अण्णादादा पासून तोडणार साचर नको होत मला. माणसानं मला आयुष्यात कधी दुखावलं नाही, आज मी त्याला एका क्षणात दुखावलं. लय मोठी चूक झाली अगं माझ्या हातनं, लय मोठी चूक झाली. खरंच चुकलो, मला माफ कर, मला माफ कर, खरंच चुक. नाही होणार होणार, काय ते काम झालं ना की लगेच मी तुम्हाला फोन करतो, चालेल ठेवू का? हा अरे जा आलास, ये ये ये. मग काय पूजा अभिषेक झालं का? हा इतक्यात झाली बाई पूजा. जया अरे प्रसाद आणला नाहीस आणि आंबूकडे गेला नाहीस बाई?
आम्हाला वाटलं तुला उशीर होईल पण लवकर आटपली नाही पूजा. अरे हो 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 दमलाय तू जरा विश्रांती घेऊ दे मग तुमचे प्रश्न विचारा. जयाच्या चेहऱ्यावरून वाटतंय की सुनंदा आत्या नक्की काहीतरी बोलली असली काय खुसपट काढलं बाई तिनं. आत्ता जाऊन जाब विचारते तिला तिचा आगाऊपणा ना उतरवायला पाहिजे. थांबा त्याची काही बी गरज नाही आणि मला कुणी काय बोललं नाही कसं चेहराच सांगतोय तुझा. जया तू काही सांगणार आहेस का मी आंबूला विचारू. आणि काय विचारणार आहे अंबीला ती तरी काय उत्तर देणार आहे मला. म्हणजे म्हणजे अंबीच मला वाटतील ती बोलली काय बोलायला जे मला माहिती आहे तुमचा ह्यावर विश्वास नाही बसणार पण हे सत्य आम्ही मंदिरात गेलो. अंबिका थांब. काय झालं ना ना जीवाचा आटापिटा करून राग्या बरोबर तुझं लग्न लावून दिलं हे आमचं हे काय आंबे स्वतःच्या हाताने हे लिहून तोरण तूच बांधलं होतस ना. जसा नाना आता तुमचा गैरसमज झालाय तसाच अंबिकेचा पण गैरसमज झाला होता. चांगला गैरसमज आहे तस गैरसमजातलं ही त्याच्या बरोबर लग्नाआधी बायकोप्रमाणे वागली नसेल कशावर. नाना असं बोलल्यावर मला सहन नाही झालं मग मी काय केलं जय नानांवर हात उचलला. काय काय चुकीचं केलेलं नाही त्यानं चार सव्वात आपल्या बहिणीबद्दल असं कुणी काय बाय बोलायला लागलं तर कुठला भाऊ काय करेल असंच वागेल की. आणि ज्याचा तो अधिकार बी आहे काय केलं नाही अंबूसाठी त्यानं तिच्या सुखासाठी राघववरच्या त्या खुणाचा आळ स्वतःवर घेतला जेलमध्ये गेला हे एवढे सगळे उपकार तो रंगला विसरला का काय. जिथं माझी सख्खी बहीण समजा विसरली तिथे दुसऱ्यांचं काय मामा. मामा तुला आठवते आम्ही 3 वर्षाची झाली तरी बोलत नव्हती म्हणून मी देवीला नमस्कार केला होता. पण समजा आठवत 8 दिवस तू अण्णाला शिवलं नव्हतंस मौन पाळलं होतस मनातल्या मनात देवीच्या पाठाचं पठण करत होतस देवीच्या देवळात चांदीची घंटा बांधल्याने थांबू बोलायला तीच मुलगी मला एवढं बोलायला माझा विश्वासच बसत नाहीये. मग मी म्हणलं ना हे समज त्या सुनंदा आत्याचंच कारस्थान आहे तिला ना तिची जागा दाखवायलाच पाहिजे. अरे जया अरे तू राघवसाठी अंबूसाठी काय काय केलेस ते तिला बी कळू दे की. नाही मग नगर आता या विषय काढण्यात काही अर्थच नाहीये. तुम्ही तिकडे गेलात तर उलट आपल्या अंबूलाच त्रास होईल. अरे पण आपण हे सगळं ऐकून घालवलं तर ती बाई पुन्हा डेंजर वागेल आपल्या अंबूचा छळ करेल तिला त्रास देईल. हे बघ जया अंबू तुला बोलली तुला जायला सांगितलं ते याच्यासाठी असलं की अजून कुणी तुझा अपमान करायला नको म्हणून. असं कसं भावापेक्षा नवरा जवळचा वाटायला लागलाय तिला. ती बाई अंबूला बोलली म्हणून जयानं अंबूची बाजू घेतली आणि मग तिने भावाची बाजू नको घ्यायला. सासरचं प्रेमच जास्त महत्वाचं वाटायला लागलंय बाई तिला. मामी यात तिची तरी काय चुकी आपण अंबीवर संस्कार कसे केले की तिच्या नवऱ्याच्या सासरच्या बाजूने तुझी राहणार. अरे पण जया नाही माम आपल्यामुळं अंबूला त्रास व्हायला ना. अरे पण तुझ्या त्रासाचं काय
माझं काय मामा, काळ ज्या काळनं या चकमा दिल्या तो त्या भरून बी काढल. मला माहितीये मी चुकीची वागलो, पण दुसरं मी काय करणार होतो. माझ्यामुळे तुझा अपमान झालेला मी नाही सहन करू शकत. नाना आणि राघव तुला लई काय काय बोलले, मी आणखीन नाही सहन करू शकलो असतो आणि म्हणून मी मध्ये पडलो. हे समजणं लई टोकाला गेलं असत बघ. पुन्हा पुढा झुकलेलं तुझा अपमान झालेला मी नाही सहन करू शकत आणि म्हणून मी तुझ्याशी नातं तोडलं. अण्णा दादा मला माफ कर, मी खरंच चुकलो. काय जेवायला मिळणार आहे का? जाम भूक लागली आहे. घरात काय असेल तर गरम करून वाढा, नाही तर बाहेर जाऊन जेवून ये तुम्ही. थांब राघव, अरे जेवण तयारीच आहे. थांब कुर्मे, जा चट दिशी जेवण गरम कर आणि पट दिशी घेऊन ये. आता काय करायचं, बिचाराच्या नशिबात प्रेमच नाही. तू तरी प्रेमाला जीव घाल त्याला. वय आहे या काय तुझ्या शब्दाच्या बाहेर आहे. आलोच मी आलो. काय आंबे, स्वतःच्या हाताने हे लिहून तोरण तूच बांधलं होत असतो. जसा नाना आता तुमचा गैरसमज झालाय तसाच अंबिकेचा पण गैरसमज झाला होता. चांगला गैरसमज, तस गैरसमजात ही त्याच्याबरोबर लग्न आधी बायको प्रमाणे वागली नसेल कशावर. नाना बस इकडे गरम गरम जेवून घे. हा उर्मे, अग झालं का नाही? आलो. जेवण नाही चांगलं झालं, जेव पोट भरून जेव. मला इच्छा नाही तुम्ही जेवा.
अरे राघव पण वय गो वहिने घरात समजे सुद्धी चेहरे करून बसलेत तसं काय कोण गेलंच नाही घरात आता स्वतःच्या नवऱ्याला तरी जेवायला वाढणार आहे का त्याला बी उपाशी ठेवणार आहे अंबू नाही नको थोडं तरी का अगं खरंच नको आहे भूक नाही अंबू माणसांचा राग जेवणावर नाही काढायचा दोन घास खाऊन घे जेवणाचा अनादर करत नाहीये ज्या अण्णा दादानं मला लहानाची मोठी केली आज मी त्यांनाच दुखवलं आत्ते आत्या लहानपणी मी जेवलं नाही ना तर अण्णा दादा बी उपाशी राहायचा आज त्याच्या घशाखाली घास उतरायचा नाही आणि माझा अण्णा दादा आता मला कवच भेटणार नाही ना ऐक काही सोडत नाही माझ्यावर चिडला असेल ना तो मला कवच माफ करणार नाही ना नाही अबू नको काळजी करू हे सरस्वती तुमचं रडगण झालं झालं असलं तर जेवायला वाढा काय तुमच्या रडण्यानं पोट भरणार नाही माझं चला